कोणत्याही वापराशिवाय मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप आदीमधून फाईल्स देवाणघेवाण करीत असताना फोनमधील ब्लूटूथचा वापर केला जात असतो. सर्रास वापरल्या जाणाऱ्या या सुविधेनंतरही ब्लूटूथ असे नाव का पडले हा विचार कोणाच्याही मनात येत नसेल. मराठी शब्दता भाषांतर करायचे तर त्याला निळा दात असे म्हणता येईल, पण त्याची साधी दंतकथा ही आपल्या एक किंवा नसते. मात्र आता या युजर फ्रेंडली व डेटा ट्रान्सफरसाठी वापरल्या जाणाऱ्या सुविधेच्या नावाची आपण माहिती घेऊया. ब्लूटूथ हे नाव तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कामामुळे नव्हे तर एका राजाच्या नावावरून देण्यात आले आहे. मध्ययुगीन कॅडिबियन राजाच्या नावावर हे ब्लूटूथ आधारित आहे. या राजाचे नाव होते हेरॉल्ड गोमरसन. डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन या देशांच्या राजांना स्कॅडिनेवियन राजे म्हटले जाते. हेरॉल्ड डॅशिन डॅनिश भाषेतील नाव ब्लेटॉन असे होते. त्याचा इंग्रजी अर्थ ब्लूटूथ असा होतो. खरे तर या राजाचा एक दात किडला होता आणि तो निळसर दिसत होत असे, त्यामुळे त्याला ब्लेटॉन असे म्हटले जाई. त्याचा हा निळा दात सध्याच्या ब्लूटूथशी संबंधित आहे. ब्लूटूथचा हा मालक जाप हार्टनेस हा एरिक्सन कंपनीत रेडिओ सिस्टीमचे काम करीत असे. हे काम एरिक्सन बरोबरच अन्यही अनेक कंपन्या करीत होत्या. अशा अनेक कंपन्यांनी मिळून एक गट तयार केला होता, त्याला स्पेशल इंटरेस्ट ग्रुप SIG असे नाव देण्यात आले होते. ब्लूटूथच्या मालकाने त्या जुन्या काळातील राजांच्या नावावरून नव्या तंत्राला हे नाव दिले. असा होता ब्लूटूथचा इतिहास.